साहित्यातली सगळी क्षेत्रे, साहित्यातली सगळी क्षेत्रे केली निलया पादाकरांनी. कथा, कविता, नाट्यवाचन, लेख कुठलाही सोडला नाही प्रांत. तरीही सगळ्यात त्यांना आवडते जास्त म्हणजे गझल. तरीही सगळ्यात त्यांना जास्त आवडते म्हणजे गझल. अनेक पुरस्कार प्राप्त करून प्रगती सुरू आहे तरी मजल दर मजल. आबा म्हणजे सतेज सात्विकतेचे समृद्ध मूलिंगन करून. म्हणूनच आम्हा सर्वांना आहे त्यांचे खूप अपूर्व असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व. आहे खूप खास. म्हणूनच लाभो उत्तम ऐनारोग्य व संपन्न जीवन त्यांना यापुढेही हीच आमच्या सर्वांच्या मनी आहे खास. धन्यवाद.
विविध भारती की ये प्रसारण सेवा है। अब आपकी पसंद के फिल्मी गीतों का कार्यक्रम सुनिए मन चाहे गीत। नमस्कार, आकाशवाणी सांगा महिला जगत या कार्यक्रमात सौ काळे आपल्याला पाककृती शिकवतो। आकाशवाणी नागपूर केंद्र व्यायाम आणि आरोग्य या संदर्भात सौधडपणे आपल्याला योगासनाबद्दल माहिती देते। नमस्कार, विजया जोशी आपल्याला बातम्या देत आहे। आजच्या ठळक बातम्या, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचा आज भारताच्या 8 दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक मंत्री त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते। पत्रकार परिषदेत श्री बायडन म्हणाले, चाहे कोई मुझे जमील कहे, कहने को भी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें। मांडी घालून बसा, मांडीवर मांडी नीट घाला, या प्रकाराला पद्मासन असे म्हणतात। आता दोन्ही हात पायावर पालथे ठेवून हाताने 1 किलो मैदा घ्या, 1 किलो रवा घ्या, त्यात चिमूटभर सोडा घाला, मग हे मिश्रण एकत्र करून त्यांच्या गळ्यात घातले। श्री बायडन व त्यांच्या पत्नी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेण्यास गेले। नंतर बायडन यांनी लोकसभेला भेट दिली। आपल्या भाषणात ते म्हणाले, मोनिका ओ माय डार्लिंग मोनिका। मांडीवर येऊन बसा, या प्रकाराला बद्ध पद्मासन असे म्हणतात। आता उताणे झोपून त्यावर सर्व मैदा होता हे मिश्रण घेऊन नरेंद्र मोदी सर्व मंत्र्यांसोबत लोकसभेत आले। सर्व मंत्र्यांना सारणी घालून मी काळ्यावर डोकेदुखी थांबे हे आसन केल्याने सर्व शरीराला आणि डोक्याला रक्त पुरवठा होतो, शिवाय केस। आई ग, वैतागले बाई या केसांना। अग, पण प्रकाशचं माथ्याचं तेल का वापरत नाहीस? त्याने केस गळाचे थांबून भरपूर तर वाढतातच, असं नरेंद्र मोदी म्हणाले। असे भगजान सुरेख दिसले तेव्हा भगिनीनो हा स्वादिष्ट पदार्थ आपल्या पतिराजांना खायला घाला आणि बांधे सुद्धा हा व्यायाम केल्याने लठ्ठपणा अजिबात जात नाही, त्यामुळे तुमचे पतिराज तुम्हाला समुद्राच्या तळाशी घेतील। याला चांगला लाभ, त्यामुळे तुमचे पतिराज तुम्हाला समुद्राच्या तळाशी घेतील। या अत्याधुनिक पाणबुड्यांमुळे सागर संपत्तीचा अभिप्राय कळवा। नमस्कार, याबरोबरच आजच्या बातम्या बारीक झाल्याचे कळवा। नमस्कार। अच्छा हम चलते छा
असे यावे समोर आणि हा क्षण माझा उजळून जावा. तो एक मोती फेरताना एवढी कल्पना होती, इतकं प्रेम मिळेल, इतकं प्रेम मिळेल ज्या माणसांच्या व्याख्यानासाठी लोक तास तास लाईन लावतात अशी मंडळी या ठिकाणी बाहेर उभी आहे. राजन लाखे सर आहेत, आमचे पाटील सर आहेत, अशा अनेक मंडळी आहेत की आता हा हॉल कमी पडावा एवढी सुद्धा या ठिकाणी खरंच इतकं प्रेम इतकी माया. हा सर्व ईश्वरी कृपा आहे, आई वडिलांची पुण्याही आहे. हे सगळं तुम्हा सर्वांचा मला मिळालेला आशीर्वाद आहे. मला नेहमी वाटतं मधवर प्रेम करणारी, मधवर प्रेम ज्यांची माणसे आली इथे, मधवर प्रेम ज्यांची माणसे आली इथे, माणूस कीवर प्रेम ज्यांची माणसे आली इथे. दीदी सत्य म्हणतात, नक्कीच काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे तुम्हा सगळ्यांच्यामध्ये, काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे तुमच्यामध्ये. ते लाभलं नक्कीच मला जे आहे तुमच्यामध्ये, आपल्या सर्वांच्या मध्ये असणाऱ्या खूप खूप चांगल्या गोष्टी त्या माझ्यामध्ये कशा संक्रमित होत गेल्या मला कळत नाही. मी खरंच अतिशय सामान्य आणि आपल्या आपली सेवा घडावी अशी इच्छा बाळगणारा एक साधा रसिक आहे. या ठिकाणी असणारी ही सर्व मंडळी मला एकेकाचा प्रत्येकाचा इतिहास दिसतो, प्रत्येकाचं कर्तृत्व माझ्या समोर या ठिकाणी उभं राहतं. कुणाकुणाचं वर्णन करून कुणाकुणाचं वर्णन करून या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी एका डोक्यावरती आपल्या डोक्यावर त्या काळामध्ये मातीत विटा वाहणाऱ्या आणि आज कोणत्याधीश असणाऱ्या आमच्या या राधाताई वाघमारे ज्यांनी या ठिकाणी छोटी छोटी कामं केली पण आज केवढं मोठं व्यक्तिमत्व झालं. अशी किती माणसं आहेत कुणाकुणाचं वर्णन. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकासमोर प्रत्येकासमोर मी विनीत होतो, प्रत्येकासाठी मी माझा भाव हा फक्त धोक्यात, कारण अधिक वेळ घेण्यासाठी इतका हे पण नाही. आणि आपल्या भावना आणि आपलं प्रेम आपल्यामधून आता माझ्या माझ्यापर्यंत संक्रमित होत असणाऱ्या जी वलय आहे, ज्या सदिच्छा आहे, जी सदिच्छारूपी वलय आहे, ही वलय मला भारी करीत आहे. खरोखर मी खूप भारित झालेलो आहे. आणि म्हणून आमच्या अभिजित काळे याच्या दोन ओळीत थोडासा बदल करून मला म्हणावं वाटतं, तुमच्याच कक्षेत फिरतो नेमका मी, त्याच कक्षेत फिरतो नेमका मी, परी परी सूर्य पृथ्वी चंद्र या सम नाही बोरका मी, कारण तुम्ही सर्वजण माझे सखे सोयरे सोयरे मला आशीर्वाद देत आहात. माझ्या संबंधी असणाऱ्या आपल्या भावना आपल्या पुस्तकातून प्रगट होत आहे, वलयांच्या रूपाने या ठिकाणी येत आहे. हा सारा सोहळा माझ्यासाठी माझं आयुष्य हे वाढवणारा आणि मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे हे निश्चित 100 वर्ष तर पूर्ण होणारच आहे. 100 वर्षात खूप काही करायचं आहे की बघा, जर कुणी म्हणत ना आणि आता काय करावं फार झालं की त्याला म्हणतो बाबा तुझं मला मला खूप काम करायचंय आहे आणि एवढी मला आठवतं. म्हणजे मी फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो, बिलीव इट ऑर नॉट, एका फ्रेंच साहित्यिकाने लिहिलेलं पुस्तक आहे, त्या पुस्तकात तो नर्मदा परिक्रमा करत असताना एका ठिकाणी, आता तो काळ एक 70-80 वर्षापूर्वीचा काळ, नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांनी एका झाडाखाली बसलेला होता. तर त्यांनी पाहिलं तर एक साधू त्या नर्मदेच्या तिथे जायचा आणि तिथे वाहत येणारी त्यावर प्रेत वाहत येत असत, ते एखादं प्रेत बाहेर काढायचा आणि ते बघायचा, पुन्हा ढकलून द्यायचा, असं करत करत एक त्यांनी छानस प्रेत बाहेर काढलं. ते बाहेर काढलं, त्याला झोपवलं, स्वच्छ केलं, त्याच्या शेजारी स्वतः झोपला. बिलीव इट ऑर नॉट हे पुस्तक आहे. तर स्वतः झोपला आणि
जो साहित्यिक आहे हा तो नामन वाचतोय, हा साधू त्या ठिकाणी स्वतः झोपलेला आहे आणि थोड्या वेळाने ते जे प्रेत आहे ते उठलेलं आहे. त्या उठलेल्या प्रेताने हे साधूचं जे शरीर आहे ते पाण्यात ढकलून दिलेलं आहे. हा धावत जातो आणि त्याला विचारतो अहो हे काय केलं, हे काय करू तुम्ही? त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी जी साधना करतो आहे त्याला एका माणसाचं आयुष्य अपूर्ण आहे. मी जी साधना करतो आहे त्याला एका माणसाचं आयुष्य अपूर्ण आहे, म्हणून माझं हे शरीर जेव्हा विकलांग होऊ लागतं तेव्हा मी इथे येतो, चांगलं प्रेत झोपतो, त्यात संक्रमित होतो आणि मी माझं कार्य आपली खूप सेवा करायची आहे. या साऱ्या ईश्वराने दिलेल्या गोष्टी आहेत, त्या ईश्वरासमोर मी आपल्यामध्येच तो ईश्वर पाहतो आणि त्याच ईश्वराला त्रिवार वंदन करतो. आपण सर्वांना त्रिवार वंदन करतो. वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय.
वा वा कमी आले ते आता मोठ्यांचा आदर आनंदी आणि असे सुरदयी व्यक्ती आला. आदरणीय नंदकुमारजी मुदे आहेत. परमेश्वराने माणसाला विचार करण्याची क्षमता दिली आणि अभिव्यक्त होण्यासाठी शब्दशक्तीची बहाल केली. शब्दांच्या सामर्थ्यावरच विचारांची यथार्थता ठरते. म्हणूनच शब्द जपून ठेव पकोडीच्या फुलापरी असे म्हटले जाते. अलवार असणारे शब्द पकोडीच्या गंधाप्रमाणे चिरंतन सुवासिक करण्याचा पातळीवर जातो. त्यांना अंगभूत अलौकिक गंधाने अनुभवणाऱ्यांच्या मनाचा ठाव घ्यायला भाग पाडण्यात खरे कौशल्य. आपल्या भावविश्वाला एखाद्या सुंदर कमलदलाभोवती रंगून जाणाऱ्या ढंगाप्रमाणे शब्दांची सुंदर लेणी बांधता येतात. आपल्या शब्दांना नाद लय गंध रूप आणि रंग देऊन गेले. संत पंत आणि तंत कवींच्या रचना अनुभवताना आपल्या शब्दांना अलौकिकत्व प्राप्त झाले. शब्द शक्तीच्या जोरावर गद्य पद्य लेखनाबरोबरच वैखरीची सुंदर वाटही आपण चालत राहिला. लेखक कवी वक्ता आणि अभिनेता अशा विविध भूमिकांमधून आपण रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. आपल्या यशस्वी अमृत महोत्सवी वाटचालीस आमच्या अंतकरणापासून शुभेच्छा. आपल्यातल्या शब्देश्वराची पूजा करत करत आपण शतक महोत्सवी वाटचाल करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना नवयुग साहित्य आणि शैक्षणिक. अजी
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे।